वेलकम इलेव्हन स्टूडेंट्स ऑनलाइन फिजिक्स लेक्चर सक्सेस अकॅडमी तर सध्या आपला लॉज ऑफ मोशन आपला फिजिक्स इलेव्हन फिजिक्स मधला चॅप्टर सुरू आहे आणि त्याच्यावरती मेन जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते मी ऑलरेडी सांगितले ते कशावरती आहे ते आहे फोर्सवरती तर लक्ष ठेवा डे टू डे लाइफ मध्ये म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण नंबर ऑफ फोर्सेस आपलं संबंधित असतो म्हणजे सद आपण भांड इकडेच तिकडे उचलून ठेवत असतो तरी फोर्स लागणार किंवा आपण गाडी चालू करतो हो, त्या ठिकाणी मशीनचा फोर्स लागणार त्या ठिकाणी समजा आपण एखादी गाडीला ब्रेक लावला तरी पण कसला असणार फ्रिक्शनचा फोर्स असणार म्हणजे आपण डे टू लाईफ मध्ये बऱ्याच प्रकारच्या फोर्स संबंधित असतो आता मून इज रिव्हॉल्व्हिंग अराऊंड अर्थ बरोबर तर मून हा पृथ्वीभूती का फिरतो का त्याला काही पगारावर ठेवलेलं नाही पृथ्वीनं एक महिना झाला पगार नाहीतर तो निघून जाणार तो ऑलवेज इट इज रिव्हॉल्व्हिंग अराऊंड अर्थ कारण पृथ्वी त्याच्यावरती कुठल्या तरी प्रकारचा फोर्स अप्लाय करते ऑल अराउंड सन फोर्स आहे म्हणजे इन डे टू डे लाईफ व्ह हो कम अक्रॉस ऑफ फोर्सेस मग आपण अनेक प्रकारचे एक्झाम्पल आपण अनेक बघू शकतो पण लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये ज्याचा सगळ्याचा जर आपण एंड काढला तर लक्षात ठेवा हे कुठल्याही जगामधले किती फोर्सेस असू देत ह्या सगळ्याच एंड हे चार फोर्सेसपासून तयार होतो लक्षात घ्या चार फोर्सेस पासून प्रत्येकाचा सोर्स तयार होतो उगम तयार होतो आणि ते फोर्सेस आहेत त्याच्यापासून बाकी सर्व फोर्सेस तयार होतात त्यामुळे त्यांना काय म्हणतात मेन फोर्सेस सो दीज आर कॉल्ड एज फंडामेंटल फोर्सेस लक्षात घ्या हा जगामध्ये आपण कितीही फोर्सेस एक्झाम्पल घेतले त्याचा उगम जो आहे तो बेसिक चार फोर्सेसपासूनच तुम्हाला तयार झाला दिसेल त्यामुळे त्या चार फोर्सेसला काय म्हणतात फंडामेंटल फोर्सेस आता ते चार फंडामेंटल फोर्सेस कुठले आहेत तर बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स आपले काही शब्द तुमच्या परिचयाचे आहेत बरं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ग्रॅव्हिटी मधून निर्माण फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स आता इलेक्ट्रोमॅनेटिक फोर्स आतापर्यंत आपण इलेक्ट्रिक शब्द वेगळा ऐकलाय मॅनेटिक शब्द वेगळा ऐकलाय पण लक्षात ठेवा काही वेळेला आपल्याला बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक ह्या दोघांचं काय बघायला मिळतं कॉम्बिनेशन असतं दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रो मॅनेटिक इलेक्ट्रिक प्लस मॅनेटिक इलेक्ट्रो मॅनेटिक नंतर आपण ऍटमच्या ले लेव्हलला जर गेलं तर न्यूक्लियस असते त्याच्यामध्ये आता दोन प्रकारचे फोर्सेस असणार आहेत एक स्ट्रॉंग न्यूक्लिअर म्हणजे जास्त ताकदीचा आणि वीक न्यूक्लिअर व्हॉट इज वीक कमी ताकदीचा दुर्बल बरोबर असे न्यूक्लिअरचे दोन फोर्सेस अॅटमिक लेवल स्ट्रॉंग न्यूक्लिअर आणि वीक न्युक्लिअर सो देर आर फोर फंडामेंटल फोर्सेस की ज्याच्यामधून आपले इतर सगळे फोर्सेस जर तुम्ही ओरिजिन काढलं ह्या चौघांपासूनच निघू शकतं त्यामुळे बेसिक फोर्सेस मूळ फोर्सेस दीज आर कॉल्ड ऍज फंडामेंटल फोर्सेस त्यामुळे सगळ्यात माझं महत्वाचं स्टेटमेंट काय देर आर फोर फंडामेंटल फोर्सेस नेमली ग्रॅव्हिटेशनल फोर्स इलेक्ट्रोमॅटिक फोर्स स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स ठीक आहे आता वन बाय वन आपल्या परीक्षेमध्ये एकेका बद्दल विचारू शकतात त्याच्यावरती सब क्वेश्चन्स पडू शकतात मग आता आपण वन बाय वन घ्यायला चालू करूया आता सगळ्यात पहिला आपण घेऊया ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाबतीमध्ये माहिती मिळवायला चालू करूया इट इज कॉल्ड ऍज ग्रॅव्हिटेशनल फोर्स मग आता ह्याच्या नावातच आहे इन इज नेम इट ऑफ नेशन फोर्स द फोर्स प्रोड्यूस ड्यू टू द ग्रॅव्हिटी आता याचं जर एक्झाम्पल द्यायच झालं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे त्याच्याबद्दलची आपल्याला जी माहिती आहे ही कशामध्ये मिळते न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये मिळायला ठेवा हा जो फोर्स नेचर आहे फोर्स मॅग्नट्यूड आहे हे आपल्याला कशामध्ये बघायला मिळते हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा जो ग्रॅव्हिटेशनचा फोर्स आहे याची नेमकी मॅग्निट्यूड काय आहे हे आपल्याला कशामध्ये शिकायला मिळतं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन त्यामुळे इट इज गिवन बाय न्यूटन्स लॉ ऑफ सा सा है। हाँ में बगना रहे। आता हा ऍक्च्युअली न्यूटॉनचा ग्रॅव्हिटेशनचा लॉ काय हा आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये सेपरेट बघणार आहे आता फक्त इथं मी याचं नाव मेंशन करतोय सो डिटेल्स ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर्स किंवा मॅंगट्यूड ऑफ ग्रॅव्हिटन फोर्स इज गिव्हन बाय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बरोबर तर हा कशाबद्दल आहे दोन पॉईंट मासेस बद्दल बघा समजा एक दोन पॉईंट मासेस हा एम वन आहे हा एम टू आहे हे मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो यांच्या दोघांच्या मध्ये ऑलवेज काय असतंय अट्रॅक्शन एक पॉईंट मास दुसऱ्या पॉईंट मासला काय करत आहे खेचते स्वतःकडे हा इकडे खेचतोय हा इकडे खेचतोय बघा दोघांच्या एकमेकांकडे बरोबर आहे तर हा जो फोर्स आहे हा अट्रॅक्शनचा फोर्स आहे आपल्याकडे दोन प्रकारचे फोर्स असतात एक जवळ खेचणारा त्याचा म्हणतो अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि दुसरा एकमेकांना ढकलणारा इट इज कॉल्ड एस रिपल्सिव्ह फोर्स पण ह्या ठिकाणी काय का अट्रॅक्शन आहे मग हा जो फोर्स ऑफ हो जो आहे ग्रॅव्हिटेशनचा फोर्स जो आहे त्याची मॅग्निट्यूड असते जी एम वन एम टू अपॉन आर स्क्वेअर हे फक्त माहीत करून घ्या आता आर म्हणजे काय लक्षात ठेवू ह्या दोघातलं जे डिस्टन्स आहे दो, दोन पॉईंटमध्ये डिस्टन्स लहान असू दे किंवा मोठा दे त्याला म्हणतात आर एमोनियम टो म्हणजे काय झालं यांचं मासेस आणि त्याचं काय झालं प्रोडक्ट झाला आणि जीला काय म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट लक्षात घ्या जीला काय म्हणतात युनिव्हर्सल कारण तो सर्वत्र चालतो फक्त पृथ्वीवरतीच चालतो असा नाही तुम्ही कुठल्याही प्लांटवरती कुठेही युनिव्हर्समध्ये कुठे चालू शकतो सो इट इज कॉल्ट युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतात हे सगळं आपण मध्ये डिटेल डिटेलमध्ये शिकणार आहे आता फक्त आपण इंट्रोडक्टिव्ह पाठवा सगळ्यात ग्रॅव्हिटेशन फोर्स इट इज गिव्हन बाय न्यूटन्स ऑफ ग्रॅव्हिटेशन इट इज अबाउट पॉन्ड मासेस सेपरेट बाय डिस्टन्स काही डिस्टन्स जे सेपरे आहेत ह्यांच्यातलं जे अट्रॅक्शन आहे ह्याचा फोर्स आणि त्याचा फॉर्म्युला एफ इज इक्वल टू काय आहे जी एम वन एम टू ऑप आर आरस्क्युअर एम वन इन टू म्हणजे यांचं प्रोडक्ट ऑफ मासेस त्यांच्या मासेस गुणाकार आरचा डिस्टन्सचा स्क्युअर आर स्क्युअर डिव्हाइडला आहे बघा आणि जी एक कॉन्स्टंट येतो या जीचं नाव काय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती समजा जर आपल्याला विचारली जे आपण खरं म्हणजे मेजरमेंट चॅप्टरमध्ये मध्ये ऑट्रॉप मॅनक्ट करताना वगैरे वापरले तर जीची व्हॅल्यू असते सिक्स पॉईंट सिक्स सेवन इंटू टेन एस टू मायनस इलेव्हन असत घ्या आणि ह्याला युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर काय असणार आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर तर इट इज कॉल्ड युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि हा जो फोर्स आहे म्हणतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात नेक्स्ट याला मला सांगा फोर्स फोर्सचे एक्झाम्पल कुठले आता आपण बोलता बोलता बोललो ग्रॅव्हिटेशन कुठे कुठे येतं तर लक्षात ठेवा मून इज रिव्हॉल्व्हिंग अराऊंड अर्थ बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन बरोबर आहे पृथ्वी चंद्रावरती काय अप्लाय करते समजा अर्थ आहे हा मून आहे हा मून भोवती फिरत असतो त्याच्यावरती पृथ्वी कुठला फोर्स अप्लाय करते इज द्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्या स्वतः खेचत असते ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यानंतर सन आपलं जे सोलर सिस्टीम आहे सूर्यमाला आहे बरोबर त्याच्यामध्ये नऊ ग्रह फिरत असतात वेगवेगळे वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये त्यामध्ये ज्युपिटर आहे प्लॅने ज्युपिटर प्लॅनेट आहे त्यानंतर मार्स आहे अर्थ आहे बरोबर तर हे सर्व जे आहेत हे निघून का जात नाहीत हे त्या सनच्या भोवतीस काय फिरतात कारण तिथे कुठला फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्यानंतर आपण पृथ्वीवरती उभारल्यावरती बाहेर फेकलं का जात नाही कारण आपलं काय वेट आहे आणि वेटचं चा कन्सेप्ट मग कशामुळे आहे तर वेट डब्ल्यू इक्वल टू काय असतं जी असतं वेटचं फॉर्म्युला नेहमी मी, मी सांगतो मास वेगळं आणि वेट वेगळं मास इज अ फंडामेंटल क्वांटिटी वेट म्हणजे एम एन टू जी जी म्हणजे एक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे याचा कन्सेप्ट आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे सो देर आर फोर फंडामेंटल फोर्सेस जगामध्ये चार फोर्सेस मूळ आहेत तुम्हाला किती एक्झाम्पल्स मी बघितले तर सगळ्याचा सोर्स तुम्हाला शेवटी एंड ह्याच्यामध्ये सापडेल सो देर आर फोर फंडामेंटल फोर्सेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स वीक न्यूक्लिअर फोर्स वन बाय वन आपण स्टडी करायला घेऊया पहिला कुठला घेतला ग्रॅव्हिटेशनल फोर्स घेतला इट इज गेव्हन बाय न्यूटन्स लॉ ग्रॅव्हिटेशन हा कशाबद्दल आहे दोन पॉईंट मासेस बद्दल आहे मग ते लहान असेल किंवा मोठे असतील सेपरेटेड बाय डिस्टन्स ते डिस्टन्स लहान असेल किंवा मोठा असेल आणि त्याचा फॉर्म्युला जी इज इक्वल टू एम वन एम टॉप ऑन आर स्क्वेअर जी इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ही झाली त्याची व्हॅल्यू बरं म्हणजे एक्झाम्पल कुठले आहे मून इज रिव्हॉल्विंग अराउंड अर्थ बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणखी सांगा ऑल प्लॅनेट्स बरोबर ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन सोलर सिस्टीम बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यानंतर वेट कन्सेप्ट हा आपला वेटचा कन्सेप्ट हा कशामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे लक्षात आलं सर हे जो फोर्स आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे हे झाले एक्झाम्पल्स मग या फोर्सची कॅरेस्टिक्स काय वैशिष्ट्य काय आहेत तर सगळ्यात मला सांगा की आता हे एक्झाम्पल बघितलं मून आणि अर्थ याच्यामध्ये अर्थ मूनला खेचतोय बरोबर का ऑल प्लॅनेट्स ऑलस ऑल प्लॅनेट्सला सण खेचतोय म्हणजे ह्याच्यामध्ये ऑलवेज काय असतं अट्रॅक्शन असतं ह्याच्यात कधीही एकमेकांना ढकललं जात नाही सो धिस फोर्स इज ऑल्वेज अट्रॅक्टिव्ह मग आपल्याला कॅरेस्टिक जर विचारल्या तर सांगता आलं पाहिजे तर ह्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन म्हणलं की ऑलवेज काय असतं अट्रॅक्शन असतं त्यानंतर हे खूप लांब अंतरापर्यंत चालू शकतं शॉर्ट अंतरपर्यंत चालतं आणि खूप लांब अंतर इट इज अ लाँग रेंज फोर्स हा खूप लांब पर्यंत चालणारा फोर्स आहे जसं मून अर्थ आहे प्लॅनेट सन आहे म्हणजे हा खूप लांब अंतरापर्यंत चालू शकतो सो इट इज लाँग रेंज फोर्स किंवा इट इज इन्फायनाईट रेंज फोर्स लक्षात त्यानंतर हा ऑलवेज काय असतो अट्रॅक्टिव्ह असतो बरोबर आहे त्यानंतर हा जो आता आपण चार फोर्सेसमधला बरोबर जेवढं अंतर जे असतं तेवढी ताकद कमी हा चार फोर्सेसमधलं सगळ्यात कमी ताकदीचा हा फोर्स आहे म्हणजे रेंजच्या बाबतीमध्ये कसं आहे लॉंग आहे रेंजच्या बाबतीमध्ये कसं आहे लॉंग आहे पण ताकतीच्या बाबतीमध्ये इट इज द विकेस्ट फोर्स अमंग द ऑल फंडामेंटल फोर्सेस चार फंडामेंटल फोर्सेस मध्ये हा सगळ्यात कमी ताकदीच आहे सर मी काय सांगितलं ते आणि आपल्या पृथ्वीवरचं जे काय आपण स्ट्रक्चर आहे आप बरोबर स्ट्रक्चर ऑफ युनिव्हर्स हे सगळं ह्या फोर्सनं काय आहे गव्हर्न केलं जातं द स्ट्रक्चर ऑफ युनिव्हर्स इज गव्हर्न बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स अक्षर मी काय सांगितलं आता थोडक्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाबतीमध्ये आणखीन जर महत्वाचं सांगायचं झालं तर काय काय याच्यामध्ये आपण बघू शकतो बघा तर आता आपण थोडस नोट्स वरती या म्हणजे लक्षात येईल ठीक आहे <coughs> तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झाम्पल्स काय काय बघणार द मोशन ऑफ मून बर आहे आणखीन एक महत्त्वाचं आता आपण टी व्ही बघत असतो ते टीव्ही सगळ्या सॅटेलाइट वरती आहेत त्याच्यानंतर मोबाईलचं आहे ते सॅटेलाईट वरती आहेत हवामान खात्याचा आपण अंदाज बघत असतो सगळी माहिती घेत असतो जी पी वापरतो त्यासाठी आपण कृत्रिम सॅटेलाइट पाठवतो दॅट इज आर्टिफिशियल सॅटेलाइट बरोबर आहे मग ते पृथ्वीच्या भोवती फिरत असतं त्याचं पण कारण काय आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे मोशन ऑफ प्लॅनेट्स अराऊंड द सन सर्व प्लॅनेट्स सनभोवती फिरतात जवळजवळ नऊ आहेत आता अॅक्च्युली दहा वगैरे आहेत पण सध्या तरी आपण नाईन पकडतो ते सगळे संच भोवतीस काय फिरतात बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे त्याचं एक्झाम्पल झालं त्यानंतर मी सांगितलं कन्सेप्ट ऑफ वेट ऑफ अ बॉडी इन अर्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड बरोबर अर्स ग्रॅव्हिशन फील्डमध्ये कुठली गोष्ट आपण वर टाकली ती खाली खेचली जाते बरोबर आहे प्रत्येक बॉडीला स्वतःच काय वेट आहे तो कन्सेप्ट पण कशाचा आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हे झाले एक्झाम्पल्स आता महत्वाचं म्हणजे मग आपण डिस्कस केल्याप्रमाणे कॅरेस्टिक्स काय काय आहेत ते बघायचे कॅरेस्टिक सॉफ्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्वाची कॅरेक्टर म्हणजे ह्याच्यामध्ये ऑलवेज काय असतं अट्रॅक्टिव्ह रिपल्शन नसतं ग्रॅव्हिटेशन म्हणलं की ऑलवेज अट्रॅक्शन आहे त्यानंतर इट इज द विकेस्ट फोर्स चार मध्ये ह्याची ताकद सगळ्यात कमी आहे बरोबर पण रेंज मात्र काय सगळ्यात जास्त इन्फानेट म्हणजे आपण काय म्हणू शकतो लॉंग रेंजचा फोर्स म्हणू शकतो शॉर्ट रेंज नाही याच्या रेंज लांबपर्यंत चालू शकते आणि जी युनिव्हर्सल स्ट्रक्चर आहे हे आपण ह्यानं काय केलं जातं गव्हर केलं जातं ह्यानं ते कंट्रोल केलं जातं लक्ष सो इट इज ऑल अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेकंड लक्षाला मी काय म्हटलं ते इट इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यानंतर आता आपण सेकंड कडे येऊया ॲट इज कॉल्ड एस इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स सेकंड फंडामेंटल फोर्स कुठला आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स त्याच्याकडे येऊया सो सेकंड इज इलेक्ट्रो मॅग्नेटिक फोर्स बरोबर आहे आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्समध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत हे दोन्ही गोष्टी आपण सेपरेट शिकले बाबा इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड आणि मुळे मॅग्नेटिक फील्ड पण लक्षात ठेवा फॅराडे असेल सायंटिस्ट फॅराडे सायंटि मॅक्सवेल हिने ही सिद्ध करून दाखवले की दोन्ही क्वांटिटी एकमेकाशी निगेटिव्ह आहे लक्षात आलं तर व्हेरिएबल चार्ज चार्ज वेरिएबल असेल व्हेरिएबल चार्ज किंवा वेरेबल मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना बरोबर तर इलेक्ट्रिक फील्ड हे व्हरिएल इलेक्ट्रिक फील्ड हे मॅग्टिक फील्ड तयार करत आणि मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड तयार करतं बरोबर आणि त्याच्यामध्ये काय इलेक्ट्रिक वेक्टर्स असतात प्लस मॅग्नेटिक व्हेक्टर्स सो दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रो इट इज कॉल् इलेक्ट्रो मॅग्नेटिक फोर्स आणि हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स जो आहे तो आपल्या डेली लाईफमध्ये आपण भरपूर वेळा बघत असतो थोडक्यामध्ये चार डॉ पार्टिकलमुळे लक्षात घ्या चार पार्टिकलमुळे जो फोर्स निर्माण होतो तो इलेक्ट्रिक असतो आणि त्याच्याशी निगडीत मॅग्नेटिक फील्ड पण असतात लक्षात घ्या पार्टिकल पार्टिकलमध्ये इलेक्ट्रिक फील्ड असतात आणि तो मोहिंग मध्ये असेल तर मॅग्नेटिक फील्ड पण असतात सो द फोर्स प्रोड्यूस ड्यू टू द चार्ज पार्टिकल इज कॉल्ड एज इलेक्ट्रो फोर्स म्हणजे थोडक्यात दोन गोष्टी एकमेकांशी काय झालं घर्षण झालं फ्रिक्शन झालं तेव्हा ते पार्टिकलचं चार्जिंग होते म्हणजे फ्रिक्शनचा फोर्स हा कुठल्या प्रकारचा फोर्स आहे इट इज इलेक्ट्रो मॅनेटिक फोर्स लक्षात घ्या फ्रिक्शनचा फोर्स हा कुठल्या प्रकारचा आहे इलेक्ट्रोमॅनेटिक फोर्स किंवा दोन जर बॉडीज एकमेकाला काय झाला समजा ही एक बॉडी ए ही बॉडी बी हे एकमेकांकडे आले आणि ह्यांचं काय झालं धडकले म्हणतो मी धडकिला काय म्हणतात कुलिजन नक्षया दोन बॉडीमध्ये जर कुलिजन झालं तर त्या ठिकाणचा फोर्स हा कुठल्या प्रकारचा फोर्स असतो इट इज इलेक्ट्रो मॅनेटिक फोर्स असतो नक्षाते मी काय म्हणतो त्यानंतर आपण दोरी दोरी जर तांदली आणि त्याला असं गोल गोल फिरवावं दोरी दोरीमध्ये काय निर्माण होतं टेन्शन तर टेन्शन जे निर्माण होतं दोरीमध्ये जे टेन्शन इन द स्ट्रिंग त्यासाठी सुद्धा कुठला फोर्स रिस्पॉन्सिबल आहे इलेक्ट्रो फोर्स रिस्पॉन्सिबल आहे लक्षात त्यानंतर आपण फ्लूड असतं गॅसेस किंवा लिक्विड ह्याला काय म्हणतो आपण फ्लिड त्यांच्यामध्ये जे काय फ्रिक्शन असतं लेअर्स मध्ये त्याच्यामध्ये पण कुठला फोर्स आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स त्यामुळे कायम लक्षात ठेवा हा सीईटी पॉइंट आहे की द फोर्स ऑफ फ्रिक्शन इज ऑलवेज कन्सर्न विथ इज ऑलवेज रेफरन्स विथ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स त्यानंतर कुलिजनचा फोर्स आपण कुठल्या प्रकारचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे लक्ष आलं त्यानंतर टेन्शन इन द स्ट्रिंग हा आपण कुठला फोर्स आहे ऑटोमॅटिक आहे त्यानंतर बऱ्याच वेळेला आपण ऍक्शनला रिॲक्शन करत असतो बरं ऍक्शनला काय होते रिॲक्शन बरोबर की समजा आपण ऍक्शन केली तर त्यावेळेला ॲक्शनला रिएक्शन होत असते ती कसं असते नॉर्मल परपेंडिक्युलर असते सो इट इज कॉल्ड नॉर्मल रिॲक्शन हे सर्व मध्ये ह्या सर्वात जर सोर्स उडकला तर ते कुठला चार्ज इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स पण लक्षात ठेवा हा फोर्स अट्रॅक्टिव्ह पण असू शकतो आणि रिपल्सिव्ह पण असू शकतो दिस फोर्स इज अट्रॅक्टिव्ह एज वेल एज रिपल्सिव्ह असं याला म्हटलं म्हणजे थोडक्यात नेचरमधली मेजॉरिटी आपण जे प्रॅक्टिकली आपण जे सगळे जे फोर्सेस बघतो बरोबर कुलिजन फ्रिक्शन त्यानंतर टेन्शन द स्ट्रिंग हे सगळे कशा प्रकारचे आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक मॅनेटिक फोर्स या प्रकारचे लक्ष आलं सगळ्यांना म्हणजे इलेक्ट्रोमॅटिक फोर्स बद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर ज्यामध्ये काय काय बोलता येईल ते आपण ते आता थेअरीच्या बेसनं दृष्टिकोनाच्या ह्याच्यात बघूया आपण ठीक आहे मग आता आपल्याला जर प्रश्न विचारला राईट नोट ऑन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इज ऑल्सो कॉल्ड ऍज ईएम फोर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक इज ऑल्सो राईट ऍट राईट ऍज अ ईएम लक्ष आलं इलेक्ट्रोमॅटिक फोर्स महत्वाचे बघा द अट्रॅक्टिव्ह ऑर रिपल्सिव्ह हे महत्वाचं आहे ग्रॅव्हिटेशन कसं होतं ग्रॅव्हिटेशन ओनली अट्रॅक्टिव्ह होतं पण इलेक्ट्रोमॅन्टिक फोर्स मे बी अट्रॅक्टिव्ह ऑर रिपल्सिव्ह त्यामुळे इथं काय म्हटलंय द अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्टिव्ह फोर्स बिटवीन इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल्स बरोबर जे पार्टिकल चार्ज आहेत त्यांच्यामध्ये तर अट्रॅक्शन असतं किंवा रिपल्शन असतं आपण शिकलो पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन पॉर्निकशन बरोबर असं याच्यामध्ये अट्रॅक्शन तर असेल किंवा रिपल्शन असेल द अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅटिक फोर्स म्हणजे आपण फ्रिक्शन करतो तेव्हा ठेवतले पार्टिकल्स काय होतात चार्ज होत असतात अट्रॅक्शन किंवा रिपल्शन सो दिस फोर्स कॅन बी अट्रॅक्ट ऑर रिपल्सिव्ह फोर्स पण हा फोर्स जो आहे तो ग्रॅव्हिटेशन पेक्षा काय आहे स्ट्रॉंगर फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनची रेंज लांब आहे पण ताकद कमी आहे पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स ताकद जी आहे दॅट इज कॉल आपण स्ट्रेंथ म्हणू शकतो ती ग्रॅव्हिटेशनपेक्षा काय आहे स्ट्रॉंगर आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं इट इज स्ट्रॉंगर दॅन ग्रॅव्हिशनल फोर्स म्हणजे एक्झाम्पल्स कुठले कुठले मग मी एक्सप्लेनेशन मध्ये बोललो की फ्रिक्शन आलं म्हणजे की त्या ठिकाणी चार पार्टिकल आले चार पार्टिकल आले म्हणजे इलेक्ट्रिकली चार जो पार्टिकल असेल तर ते काय असतं फ्रिक्शन आणि फ्रिक्शनमध्ये आलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स सो एक्झाम्पल्स काय काय बघा फोर्स ऑफ फ्रिक्शन त्यानंतर नॉर्मल रिएक्शन ऍक्शन रिॲक्शन कशी असते परपेंडिक्युलर असते सो इट इज नॉर्मल रिॲक्शन त्यानंतर टेन्शन इन द स्ट्रिंग दोरीमध्ये जे ताण असेल तर ते लक्षात ठेवा दोरी ताण असते ते दोरी आपल्या हातून सुटत नाही आपल्या हाताला ताण जाणवतो तर तो, तो, तो ताणचा फोर्स कुठला आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे त्यानंतर कुलिजन फोर्सेस दोन बॉडीज जर की मी काल धडकल्या तर त्यावरचा फोर्स कसला असणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असणार आहे इलॅस्टिक फोर्सेस फ्लुइड फ्रिक्शन म्हणजे सॉलिड मधलं जसं फ्रिक्शन असतं तसं गॅसेस आणि लिक्विडला फ्यूड फ्यूडमधले जे फ्रिक्शन आहेत बरोबर आहे तर त्याला हे सगळ्याला रिस्पॉन्सिबल किंवा सगळ्या सोर्स कोण आहे इलेक्ट्रोमॅनेटिक आहे कुठला फोर्स आहे इलेक्ट्रो मॅनेटिक आहे त्यानंतर रिॲक्शनचा फोर्स मी आता सांगितलं हा ऍक्शन कोणाचा आहे इलेक्ट्रोमॅनेटिक फोर्स रिॲक्शनचा फोर्स म्हणजे ऍक्शनला रिॲक्शन बरोबर आहे का रिॲक्शन हे ऍक्शनचे असतं रिझल्ट असतं ते कशामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्समुळे म्हणजेच थोडक्यात हे आपण एक्झाम्पल आता जर बघितले तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये हे सर्व जे आहे प्रॅक्टिकली आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सनं घेरलेलं आहे आपल्या आजूबाजूला सगळं इलेक्ट्रोमॅटिक फोर्स आहे बघा सिन्स मेजॉरिटी ऑफ फोर्सेस आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इन नेचर मॅक्झिमम जे फोर्सेस तुम्हाला बघायला मिळतात ते इलेटोमॅटिक आहे आवर लाईफ इज प्रॅक्टिकली गवर्न बाय दिस फोर्सेस त्यामुळे आपल्या लाईफमध्ये प्रॅक्टिकली जर आपण गवर्न केलं बघितलं तर सगळ्या अवतीभोवती कुठले फोर्स आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहेत म्हणजे इलेक्ट्रोमॅटिक फोर्सेस कशामुळे असतात द दॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकलमुळे अॅट्रॅक्शन किंवा रिपल्शन होत असेल तर ते कशामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस लक्षात आलं मग ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा हा हा जो आहे याच्यामध्ये याची ताकद जी आहे बरोबर ती ग्रॅव्हिटेशनपेक्षा कशी आहे स्ट्रॉंग आहे ग्रॅव्हिटेशनपेक्षा कशा आहे स्ट्रॉंग आहे लक्षात आलं पण रेंज कशी असणार आहे शॉर्ट असणार आहे त्याच्यानंतर आपण पुढचा कुठला बोलला होता आठवतो तुम्हाला हिट इज कॉल्ड ॲज अ स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स तिसऱ्या प्रकारचा कुठला होता आपला स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आता न्यूक्लिअर आलं म्हणजे थोडक्यात एटमिक लेवल आलं समजा सफ्टनचा सगळ्यात लहान भाग त्याला आपण काय म्हणतो ऍटम अणू बरं तर समजा हा ऍटम आहे एवढा मोठा नसतोय पण मी तुम्हाला डायग्राम एक्सप्लेन व्हावी म्हणून दाखवते ऍटम आहे अॅटमच्या सेंटरला काय असते न्यूक्लियस असते सगळ्यांना ऐकून माहितीये बरं आणि न्यूक्लिअसच्या आत काय असतात तर न्यूक्लिअसच्या आतमध्ये काय असतात पॉझिटिव्ह प्रोटॉन्स असतात आणि अंचाड काय असतात न्यूट्रॉन्स असतात म्हणजे लक्षात ठेवा न्यूक्लिअसच्या आतमध्ये काय असतात पॉझिटिव्ह प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात म्हणजे थोडक्यात म्हणजे न्युक्लियसच्या आत कोण राहते न्यूक्लिअसच्या आतमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स यालाच काय म्हणतात न्यूक्लिऑन्स म्हणतात म्हणजे न्युक्लियस मच्छ्या आतमध्ये जे राहतात त्यांना काय म्हणतात न्यूक्लिओन्स म्हणतात बघा न्यूक्लिअसच्या ऍटम ऍटम चे सेंटर न्यूक्लिअस आणि न्यूक्लिअसच्या आत ज्या जसं इंडियामध्ये राहणारे इंडियन अमेरिकेत राहणारे अमेरिकन तसं न्यूक्लिअस आत राहतात ते न्यूक्लिओन्स आणि ते कोण कोण असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स प्रोटॉन्स कसा असतो पॉझिटिव्हली चादर न्यूट्रॉनवरती कुठला चार्ज नसतो तर लक्षात ठेवा हे प्रोटॉन्स आणि हे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्समध्ये जे आतमध्ये लक्ष ठेवा न्यूक्लिअस जे आहे ते पटकन फुटत नसतं ह्यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे का का ते पटकन फुटत नाही किंवा का ते लगेच डिस्ट्रॉय होत नाही किंवा ब्रेक का लगेच होत नाही न्यूक्लिअस ह्याचं कारण असं आहे हे त्यांच्या त्यांच्यामध्ये असं स्ट्रॉंग फोर्स आहे त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग फोर्स आहे आणि तो स्ट्रॉंग फोर्स आहे तो न्यूक्लिअसच्या आत आहे सो इट इज कॉल्ड ऍज स्ट्राँग न्यूक्लिअर फोर्स त्यामुळं आपण त्याला म्हणतो स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स लक्षात येई मी काय म्हणते सोटीच ठिकाणी न्यूक्लियस एटम एटमच्या सेंटरला सफ्टनचा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट अॅटम आतम, ऍटमच्या आतमध्ये सेंटरला न्यूक्लिअस न्यूक्लिअसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स त्यांना एकत्र काय म्हणतात न्यूक्लिऑन्स तर प्रोटॉन्स किंवा न्यूट्रॉन्स जी स्ट्रॉंगली अट्रॅक्शन आहे ती लगेच ब्रेक होत नाहीत तर तो जो फोर्स आहे तो अतिशय स्ट्राँग आहे इट इज कॉल्ड एज स्ट्राँग न्यूक्लिअर फोर्स बरोबर आहे पण लक्षात ठेवा याची ताकद जास्त आहे पण रेंज काय असणार आहे कमी जसं मला सांग मून आणि अर्थ एवढं लांब जसं आहे तसं याचं असणार आहे का नाही याचं फक्त ताकद इथं व्हेरी शॉर्ट रेंजमध्ये चालणार आहे बरोबर अतिशय कमी म्हणजे आपण जर अति आती अतिशय कमी म्हणतो अशा याच्यामध्ये याचं ताकद चालणार आहे पण हा ग्रॅव्हिटेशनल पेक्षा काय आहे स्ट्रॉंग ग्रॅव्हिटेशनल आणि इलेक्ट्रोमॅनिटीपेक्षा काय स्ट्राँग इट इज द स्ट्राँगेस्ट फोर्स चार याच्यामध्ये सगळ्यात विकेस्ट कोण आहे ग्रॅव्हिशन फोर्स चार फंडामेंटल फोर्सेसमध्ये सगळ्यात विकेस्ट कोण आहे ग्रॅव्हिशन फोर्स पण सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट कोण आहे स्ट्राँग न्यूक्लिअर फोर्स नक्सेल रेंज सगळ्यात काय असते लहान असते त्याला काय म्हणतो आपण शॉर्ट रेंज फोर्स त्याला काय म्हणतो आपण शॉर्ट रेंज फोर्स ग्रॅव्हिटेशन कसं आहे लॉग रेंज फोर्स तसं हा न्यूक्लिअसच्या बाहेर चालू शकत नाही न्यूक्लियस ऑलरेडी भरपूर लहान असतं म्हणजे आपण टेन इश टू मायनस पॉवर मध्ये येणार ते त्याचं डिस्टन्स बघायला गेलं तर सो इट इज शॉर्ट रेंज फोर्स पण इट इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन ऑल फोर्सेस हे मी सर कशाबद्दल बोललो इट इज अ स्ट्राँग न्यूक्लिअर फोर्स बद्दल तर आपण तेच आता बघूया की स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स बद्दल आपल्याला आता प्रश्न पडला राईट नोट ऑन तर आपण काय काय लिहू शकतो बघा राइट नोट ऑन स्ट्रॉंग न्यूक्लिअर अँड वीक न्यूक्लिअर त्यातलं आता आपण पहिलं कुठलं बघूया स्ट्रॉंग न्यूक्लिअर तर स्ट्राँग फोर्स हा फोर्स अतिशय स्ट्राँग असतो विच बायंड्स म्हणजे जो एकत्र ठेवतो कोणाला एकत्र ठेवतो प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सला मगास असं मी सांगितल्याप्रमाणे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स बरोबर न्यूक्लिअश यात कोण असतात प्रोटॉन न्यूट्रान्स एकत्र म्हणजे प्रोटॉन्स न्यूट्रान्स यातनं बाहेर पडत नाहीत कारण तो त्याला बांधून ठेवतो आणि तो फोर्स अतिशय स्ट्रॉंग आहे म्हणून इथे काय म्हणलंय स्ट्रॉंग फोर्स विच बाइंड्स एकत्र ठेवतो प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स त्यालाच काय म्हणतात न्यूक्लिन्स टुगेदर एकत्र ठेवतो कशामध्ये इन द न्यूक्लियस आणि न्यूक्लिअस कशात असतं अटममध्ये म्हणजे अटमच्या न्यूक्लिअसमध्ये जे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत त्यांना एकत्र ठेवण्याचं काम ते लगेच ब्रेक होत नाहीत बरोबर आहे का त्याची ताकद जास्त आहे त्या फोर्सला तो फोर्स स्ट्रॉंग इट इज कॉल्ड स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स त्यालाच काय म्हणायचं आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स म्हणायचं मग त्याच्या कॅरेस्टर बघा सगळ्यात म्हणजे याच्यामध्ये इट इज अट्रॅक्टिव्ह फोर्स कारण ते दोन्हींना एकत्र ठेवायचं काम करतो प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सला बरोबर आहे हा स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे रिप्रेशन कमी लेवलपर्यंत चालते सो इट इज द शॉर्ट रेंज म्हणजे जवळजवळ बघा टेन इज टू मायनस फोर्टीन आहे बघा मायनस आधी की खूप लहान आहे टेन इस टू मायनस फोर्टीन बरोबर आणि याचा आणि चार्जचा काही संबंध नसतो ते ऍटमच्या आतमध्ये इट इज चार्ज इंडिपेंडंट तो चार्ज वरती डिपेंड नसतो सो इट इज अबाउट स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स तसं आता वीक न्यूक्लियर फोर्स बद्दल बघूया आता वीक न्यूक्लिअर फोर्स म्हणजे ऍटमच्या आतमध्ये तुम्ही आता एट टू टेन्थला रेडिओ शब्द ऐकला असेल किंवा रेस बीटा रेस अल्फा रेज कसे असतात पॉझिटिव्ह असतात रेज निगेटिव्ह असतात म्हणजे अॅटमच्या काही पार्टिकल्स बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात सब आता बाहेर पडतात म्हणजे ते कसं असणार आहेत त्यांना खूप स्ट्रॉंगली ते पकडलेले नसणार आहेत ते बाहेर पडू शकतात ऍटम मधून किंवा मधून ते इझिली बाहेर पडू शकतात म्हणजे थोडक्यामध्ये ते त्यांचं बायंडिंग एवढं स्ट्राँग नसणार आहे बरोबर तर त्यांचं बायंडिंग जे असणार वीक असणार आहे बरोबर तर हे जे सब पार्टिकल्स बाहेर पडतात म्हणजे त्याचं आपण काय म्हणतो रेडिओ रेडिओक्टिव्ह डेके डेके म्हणजे काय कमी होणे ते बाहेर पडतात म्हणजे त्यांचा काय होतो ऱ्हास होतो हळूहळू त्यामुळे शब्द काय डेके तर हे जे असे अल्फा बीटा गॅमा पार्टिकल जे बाहेर पडतात ते अॅटमशी स्ट्राँगली बाइंड नसतात त्यांचं जे बायंडिंग आहे ते अतिशय वीक असते त्याला काय म्हणायचं वीक न्युक्लिअर फोर्स कारण ते न्यूक्लिअरशी आतमध्ये असतात त्यामुळे वीक न्युक्लिअर फोर्स म्हणा म्हणायचं बघा द फोर्स ऑफ इंट्रॅक्शन बिटवीन व्हॉट इज इंट्रॅक्शन देवाण घेवाण पकडून ठेवणे बिटवीन सब अॅटॉमिक पार्टिकल्स प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्समध्ये कसं असतं स्ट्राँग पण सब अॅटॉमिक पार्टिकल्स की जे रेडिओक्टिव्ह डेकेमध्ये वापरलं जातं अल्फा पार्टिकल बीटा पार्टिकल्स वगैरे जे असतात थोडक्यात बरोबर त्यांच्यातलं बायंडिंग जे असतं ते अतिशय वीक असतं बरोबर त्यालाच काय म्हणायचं वीक न्यूक्लिअर फोर्स कारण ते शेवटी न्यूक्लिअरशी रिगार्डिंग आहेत त्यामुळे त्यांना म्हणायचं न्यूक्लिअर फोर्स म्हणजे जी ताकद कमी असते ती इझिली बाहेर पडू शकतात डे कॅन इमिटेड ते बाहेर पडतात उत्सर्जित होतात त्यामुळे त्यांची ताकद लहान आहे कमी आहे सो इट इज कॉल्ड वीक न्यूक्लिअर फोर्स ते इझिली बाहेर पडू शकतात तर आणखी एकदा सांगतो स्ट्रॉंग न्यूक्लियर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सशी निगडीत आहे वीक न्यूक्लिअर कोणाशी आहे सब ॲटॉमिक पार्टिकल्स की जे कशामध्ये असतं रेडिओक्टिव्ह डेके वॉट इज डेके बाहेर पडणे हळूहळू संख्या कमी होणे इट इज कॉल्ड रेडिओक्टिव्ह डेके ती ताकद कमी असते इट इज कॉल वीक न्यूक्लियर फोर्स त्याचा आपण काय म्हणतो वीक न्यूक्लिअर फोर्स मात्र वीक न्यूक्लिअर फोर्स ऑप्टीमध्ये सांगायचं झालं तर काय सांगणार आहे आपण मला सांगा याच्यामध्ये याच्यामध्ये याचा इट एक्स बिट्विन सब ॲटॉमिक पार्टिकल्स अल्फा बीटा गॅमा ह्यांच्यामध्ये असतं ते काय प्रोटॉन्स आणि न्यूट्रोन्समध्ये नसतं इट इज स्ट्रॉंगर फोर्स दॅन ग्रॅव्हिटन फोर्स लक्षात घ्या चौघांचा जर आपण क्रम लावला तर पहिला कोण असणार ताकदीच्या बाबतीमध्ये सगळ्यात स्ट्राँग स्ट्रॉंग न्यूक्लिअर त्याच्या खाली इलेक्ट्रोमॅटिक आणि तीन नंबरला कोण असणार आहे वीक न्यूक्लिअर कारण सगळ्यात कमी ताकदीचा कोण आहे ग्रॅव्हिशनला तो चौथ्या नंबरला जाणार तीन नंबरला कोण येणार आहे वीक न्यूक्लिअर फोर्स त्यानंतर इट इज मच विकर इलेक्ट्रोमॅनेटिक फोर्स अँड स्ट्रॉ न्यूक्लियर म्हणजे ह्याचा ह्याचा नंबर किती लागणार तिसरा लागणार बरोबर कारण चौथा कोण ग्रॅव्हिटेशनपेक्षा जास्त पण इलेक्ट्रोमॅनेटिक आणि स्ट्रॉ न्युक्लियर पेक्षा कसा असणार आहे कमी असणार आहे हा पण कसा आहे शॉर्ट रेंजचा फोर्स आहे हे काही न्युक्लिअरच्या बाहेर चालत नाही म्हणजे टेन टू मायनस सिक्स्टीन मीटर मध्ये आण म्हणजे खूप कमी आहे ठीक झालं एवढ्यापर्यंत त्याची रेंज चालू शकते म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला जर बोलायचं झालं स्ट्रॉंग न्यूक्लिअर आणि वीक न्यूक्लिअर फोर्सेस हे कुठल्या प्रकारचे आहेत स्ट्रॉंग न्युक्लिअर आणि वीक न्यूक्लिअर फोर्सेस कुठल्या प्रकारचे आहेत बरोबर शॉर्ट रेंज फोर्सेस आहेत आणि ग्रॅव्हिटेशन फोर्स कसा आहे लाँग रेंज आहे रेंजच्या बाबतीत बोलायचं झालं तर ग्रॅव्हिटेशन कसं आहे लॉंग आहे पण ताकदीच्या बाबतीत जर बोलायचं झालं म्हणजे थोडक्या स्ट्रेंजच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तो फोर्स कसा आहे सगळ्यात विकेस्ट फोर्स आहे तो फोर्स कसा आहे सगळ्यात विकेस्ट फोर्स आहे लक्षात आलं म्हणजे देर आर फोर फंडामेंटल फोर्सेस आपण चार फंडामेंटल फोर्सेस बघितले कुठले कुठले चार फंडामेंटल फोर्सेस बघितले सांगा सो देर आर फोर फंडामेंटल फोर्सेस ग्रॅव्हिटनल फोर्स इलेक्ट्रोमॅटिक फोर्स स्ट्रॉंग न्यूक्लिअर विकन्युक्लियर त्यामुळे लक्षात ठेवा हा स्ट्रॉंग न्यूक्लिअर सगळ्यात जास्त म्हणजे एक नंबरची ताकद कोणाची स्ट्रॉंग न्युक्लिअरची दोन नंबरची ताकद इलेक्ट्रोमॅग्नेटिकची तीन नंबरचं वीक न्यूक्लिअर आणि सगळ्यात वीकेस्ट फोर्स असणार आहे ग्रॅव्हिशनल फोर्स हे झालं ताकतेच्या बाबतीमध्ये रेंजच्या बाबतीमध्ये ग्रॅव्हिशनल फोर्स काय आहे लॉंग रेंज आणि बाकीचे तीन कसे आहेत शॉर्ट रेंज फोर्स आहेत लक्ष आलं त्यामुळे प्रत्येका बाबतीमध्ये तुम्हाला राईट नोट ऑन असं विचारू शकतात किंवा एमसीक्यूला याच्यातनं काही क्वेश्चन नीटला पडू शकतात एमसीक्यू सी नीट, एमसी नीट ची जे आ, पाया आहे फाउंडेशन ते आपण आकडे मनस तयार करते स्वतःचे काही नोट्स तयार करून ठेवा